नमस्कार, मी सुरभी पाटील। विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। बातमी आहे लसीकरणासंदर्भात। कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात औरंगाबाद जिल्हा राज्यात थेट 26व्या स्थानी आहे। याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा प्रशासनाला जाब विचारून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 100% लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे प्रशासनानेही आता कडक धोरण अवलंबले आहे। लसीची किमान एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना पेट्रोल, गॅस, रेशन मिळणार नाहीये। तसेच जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर प्रवेश मिळणार नाहीये। खासगी किंवा सरकारी वाहनाने प्रवासबंदी करण्यात आली आहे। शिवाय पर्यटन स्थळांवर असलेल्या हॉटेल, रिसॉर्ट, दुकाने आदींमधील कर्मचाऱ्यांना देखील लसीकरण सक्तीचं केलंय। राज्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे। त्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जाते। पुरेसा साठा उपलब्ध असतानाही लोक डोस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचं दिसून आलं, त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पहिल्या टप्प्यात काही निर्बंध लागू केले आहेत। आता जर प्रतिसाद मिळाला नाही तर हे निर्बंध आणखी वाढू शकतात। पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा।